हरिओम, मी सतीश श्रीनिव चंद्रकांत बागुल, धायरी उपासना केंद्र. मी मूळचा वाईचा आहे. 2000 पासून बापूंच्या सान्निध्यामध्ये आलेलो आहे. खूप अनुभव असे आले की म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ उतारे असतात, तसे माझ्याही आयुष्यामध्ये आले. त्या सगळ्या चढ उतारांना बापूंनी मला इतकी साथ दिली की मी त्यातून निभावून गेलो. आणि एक असा छोटा अनुभव सांगतो की मागे एकदा मी वाईला निघालो होतो, त्यावेळी आमच्याकडे मारुती व्हॅन होती, त्यामधून आम्ही निघालो होतो. गाडीचा हॉसपाईप फुटला होता, ते माझ्या लक्षामध्ये नाही आलं. पुढे गेलो आम्ही, गाडी कात्राच्या घाटामध्ये बंद पडली. गाडीमध्ये आई, बहीण, बाकी सगळे होते आणि मी एकटाच होतो. तर आता जायचं कसं? थोडं पुढे गेलं, पाणी टाकलं गाडीमध्ये रेडिएटरमध्ये आणि पुढे गेलो. गाडी स्टार्ट झाली, पुढे गेलो, परत गाडी बंद पडली. अरे बापरे, मला आता म्हणलं हे मोठं संकट आहे, घरापर्यंत पोहोचायचं कसं? बापूंना प्रार्थना केली, बापूंचा फोटो गाडीमध्ये होताच. म्हणलं बापू कसंही करा मला वाईपर्यंत पोहोचा, अगदी वाईच्या अलीकडे त्या तिकाटण्यापर्यंत पोहोचलं तरी, वेशीपर्यंत पोहोचलं तरी चालेल. आणि आम्ही निघालो. थोडं पाणी टाकत का होईना, पण 80 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलं. घाटामध्ये 2 घाट लागतात, तरी 2 घाट पार केले. वाईच्या अगदी तिकाटण्यापर्यंत आलो, तिथं गाडी बंद पडली. परत पाणी टाकलं आणि बघितलं तर गाडी काय स्टार्ट होईना. म्हणजे बापूंना मी जशी विनंती केली तसं बापूंनी मला तिकाटण्यापर्यंत आणून सोडलं. पण बापूंनी पुढची पण योजना करून ठेवली होती की आता घरातल्यांना घरी पोचवायचं कसं. तेवढ्यात माझा एक मित्र, त्याची दुसरी गाडी घेऊन आला सातारवरून, तो येत होता. तर तो म्हणला, अरे सतीश, काकूंना घेऊन कुठं चालला आहेस? म्हणला, अरे असंच पुण्यानं मला गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणला, ठीक आहे, मी आईला घरी सोडतो. म्हणला त्याने बाकीच्या सगळ्यांना घरापर्यंत व्यवस्थित पोचवलं. अशी बापूंची कृपा माझ्या त्यावेळी झाली. ज्यावेळेस मी मेकॅनिकला गाडी दाखवली होती, तो म्हणलं, इतक्या लांब तुम्ही येणं शक्यच नव्हतं. म्हणलं, गाडी कशी काय तुमची आली? म्हणजे सगळी सद्गुरूंची कृपा आहे. म्हटलं, बाकी काही नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.